भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी मी फ्रेश असा वजनाने अर्धा किलो असा दुधी भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याच्या हलव्यासाठी जो तुम्ही भोपळा निवडाल बाजारातनं, तर तो असा कोवळा असला पाहिजे, जेणेकरून त्यातल्या बिया ह्या जाड अशा निघत नाही. तर सर्वप्रथम मी ह्या भोपळ्याचे साल काढून घेते. तर साल काढून झाले आहेत आणि त्यानंतर देठाचा भाग काढून घ्यायचा आणि हा खालचा भाग सुद्धा थोडासा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन तुकडे करून घ्यायचे. आणि किसनीने मागील बाजूस धरून त्याला ग्रेट करून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं आहे. भोपळा ग्रेट करताना पाठीकडील या बाजूने किसायचा आहे, जेणेकरून मधला जो मऊ भाग तो तसाच राहील, तो किसायचा नाही आहे. हा जो मधला भाग आहे हा घ्यायचा नाही आहे, हा टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे मी सारा भोपळा किसून घेतलेला आहे. 250 मिली दूध, फुल क्रीम दूध आहे हे, लागणार आहे. तर मी एका बाजूला ते तापवायला ठेवलेलं आहे गॅसवर. गॅसवर लो फ्लेमवर मी कढईमध्ये या ठिकाणी 2 चमचे साजूक तूप टाकून घेते. तूप टाकून झाल्यानंतर ते मेल्ट झाल्यावर त्यामध्ये किसलेला हा सर्व भोपळा टाकून घ्यायचा आहे. किसल्यानंतर ह्या भोपळ्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे, त्यासहितच या तुपामध्ये तो छान परतून घ्यायचा आहे. आणि लो गॅसवरच तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरच आपल्याला हे भोपळा छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर बघूया. तर पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे. कढईमध्ये खाली लागण्याची भीती असते, त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवायचं आहे. तर मी अजून थोड्या वेळ वाफवून घेते झाकण ठेवून. गॅसची फ्लेम लोच असू द्यायची आहे. पाच 5-10 मिनिटानंतर बघूया पुन्हा. झाकण उघडून हे जे दूध आपण तापवून घेतलं आहे त्यातनं मी साधारण 1 वाटी दूध यामध्ये टाकून घेत आहे. दूध घातल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दूध जोपर्यंत ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत छान हलवतच राहायचं आहे याला. तर भोपळा छान मऊ झालेला आहे आणि आता यामध्ये साधारण 1 मोठा चमचा भरून खवा किंवा मावा पण म्हणतं कोणी कोणी याला, तो स्मॅश करून टाकायचा आहे. किंवा त्याऐवजी तुम्ही मिल्कमेडचा सुद्धा वापर करू शकतात. किंवा हा खवा नाही टाकला तरीही चालेल, तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात. परंतु जर अवेलेबल असेल तर
नक्की वापर करा त्याचा. मावा ह्याप्रमाणे असा छान स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने. त्यानंतर यात मी साधारण 1 वाटी साखर घालत आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं गोड हवं असेल तसं साखरेचा वापर करा. जर तुम्हाला फिक्का हलवा आवडत असेल तर तुम्ही ह्यापेक्षाही कमी साखर वापरू शकता. साखर मेल्ट होई तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. साखर छान मेल्ट झाली आहे, आता मी गॅस बंद करते. हा हलवा आपला कम्प्लीट रेडी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट्स वापरा. मी या ठिकाणी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकत आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी.